परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। साहित्य कला संस्कृती मंडळाचा 45वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे नुकताच संपन्न झाला। गोना दांडेकर आणि कैलास वासी सहदेव मखाले यांनी स्थापन केलेल्या साहित्य कला संस्कृती मंडळाच्या 45वे वर्धापन दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान तळेगाव दाभाडे येथे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रदीप कदम पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक उपस्थित होते। प्राध्यापक प्रवीण कदम हे प्रसिद्ध व्याख्याते असून मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या आवश्यक होत्या आणि त्या सर्व मराठी भाषेने पूर्ण केल्या याबद्दल माहिती दिली। तसेच भाषेचा वैभवशाली इतिहास श्रोत्यांपुढे मांडला आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर बघत आहात। चला तर मग ते नक्की काय म्हणाले आता आपण पाहू। संस्थेची दुरा सांभाळणाऱ्या आदरणीय सुनीलताई बाळसराफ सुंदर सर निवेदनात सहभागी होऊन या संस्थेच्या कार्याची देखभाल करणाऱ्या आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिताई पेठाजी ज्यांनी प्रास्ताविक केलं आणि ज्यांचं सुरुवातीपासून या साहित्य संवर्धनामध्ये